नमस्कार ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रातील कोशिंबिरीचे प्रकार तुम्ही खूप सारे पाहिले असतील पण जेवणाला चव आणणारा आणि जेवण पचन करण्यासाठी पचन होण्यासाठी मदत करणारा हा कोशिंबिरीचा एकमेव छान असा प्रकार आहे रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कोशिंबीर बनवण्यासाठी अर्धा कप एवढे गाजराचे तुकडे घेतलेले आहेत बारीक कापून त्यामध्ये पत्ताकोपी अर्धा कपच घेतलेला आहे बारीक कापून कांदासुद्धा अर्धा कप टोमॅटोसुद्धा अर्धा कपच घेतलं आहे सगळे जिन्नस बारीक असे कापून घ्यायचे आहेत त्यामध्ये कोथिंबीर घालायची गा आहे बारीक चिरलेली छान यामध्ये मी लाल तिखटाचा वापर करते आहे तर ता लाल तिखट घरगुती असल्यामुळे त्याचा कलर थोडासा फेंट आहे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापरसुद्धा करू शकता मीठ घातलेले पाव चमचा साखर चिमूटभर घालायची त्यामध्ये मी इथे धनेपूड घातली आहे पाव चमचा आणि चाट मसाला पाव चमचा घातला आहे यामध्ये मी दही घालते आहे सुरुवातीला मी इथे पाव कपच दही घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले बघा तुम्हाला हवं तर तुम्ही अशा पद्धतीने थोडीशी कोरडी अशी ही कोथिंबीर कोशिंबीर बनवू शकता आणि हवं तर अजून थोडंसं दही याच्यामध्ये ॲड करून दही थोडंसं वाढवू शकता तर मी सुद्धा सुरुवातीला पाव कप घातलं आणि नंतर पावकप घातले तर टोटल मी अर्धा कपच दही वापरलेलं आहे तर इथे छान अशी कोशिंबीर आपली तयार झालेली आहे या कोशिंबिरीवरती तडका देण्यासाठी मी इथे पातेल घेतले छोटंसं माझ्याकडे तडका पॅन नाही आहे म्हणून आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलं साधारण मोठे दोन चमचे तेल आहे आणि थोडेसे मोहरी घालायची थोडेसे जिरे घालायचे हिंग घालायचं चिमूटभर आणि यामध्ये कडी मी पुदिन्याची पानं घातलेली आहेत तर हाच बदल आहे कोशिंबीरीचा मेन बदल किंवा मेन घटक ज्या पद्धतीने मी कोशिंबीर बनवली तो तर पानं छान तळू द्यायची आणि पुदिन्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरू द्यायचा कुरकुरीत पानं होतील इतपत तळू द्यायची आणि मग नंतर हा तडका कोशिंबीरीवरती घातला आहे मी आणि कोशिंबीर छान अशी इथे तयार आहे तर बघा इथे मस्त तडक्याचा फ्लेवर आपल्या कोशिंबीरीत उतरतो आणि टेस्टी अशी कोशिंबीर तयार होते त्याचबरोबर पुदिना अन्नपचन होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतो आहारामध्ये त्याचा समावेश करणं फार गरजेचं असतं तर अशा पद्धतीने कोशिंबीरीमध्ये सुद्धा तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता आणि कोशिंबीर अशा पद्धतीने बनवू शकता जेणेकरून आपल्या कुठल्याही जड अन्नाचा पचन होण्यासाठी छान अशी त्याला मदत होईल आणि मस्त चविष्ट असा पदार्थाचा समावेश आपल्या आहारामध्ये होईल तर ही कोशिंबीर नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नेहमीप्रमाणेच कशी झाली कोशिंबीर हे कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू